ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापुरातील मित्रनगर परिसरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुलाने आईचा खून केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याबाबत संशयित आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. वंदना एकनाथ कोळेकर वय वर्ष 48 यांच्या कपाळावर डोक्यावर लोखंडी फुकारी मारून खून झाल्याची घटना काल रात्री 1:30 सुमारास घडली. या प्रकरणी मयत वंदना कोळेकर यांचा मुलगा अतुल कोळेकर वय वर्ष 28 मित्रनगर शेळगी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. डोक्यावर कपाळावर जबर जखमा झाल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोलीस अधिकारी जमा झाले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून अनेक प्रकारच्या चर्चांना उत आला आहे. आज 23/8/2021 रोजी रात्री 1:30 सुमारास मित्रनगर शेळगी प्लॉट नंबर 42 येथे एका घरामध्ये वंदना कोळेकर हिच्या मुलाने अतुल कोळेकर यांनी सदर महिलेला डोक्यात फुकरी ज्याला रॉडसारखं आहे ती मारून खून केलेला आहे. जागीच मारलेला आहे, ठार केलेला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन FIR दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. सध्या आरोपीकडून कुठली माहिती न मिळाल्यामुळं आरोपीला ताब्यात घेऊन सदर महिला ही आरोपीची कोण आहे? सदर महिला ही आरोपीची आई आहे आणि घरात हे दोघंच राहत होते. नेमकं कशामुळं काय अजून कारण निश्चित नाही, परंतु आरोपीच्या सांगण्याप्रमाणे पैसे माहिती तू पैसे दिले नाही म्हणते राग होता मनात. तरी परंतु पुढे कारण निष्पन्न करत आहोत, नेमका कारण काय आहे ते त्याबाबत.